ओक तयारी झाली नागपंचमीची. अवकाश बघ इकडं बघ काय काय केलंय आईनं. तवर भात घासलाय, भज पापड्या, पौष्टिक बनवलंय की चांगलं. कुठे आमटी? अजून काय बनवलंय? इकडं पोळ्या. हा पोळ्या. हा पोळ्या. हा बरोबर आहे तुझं. पुरणपोळ्या केल्या पाहिजे, भात केला पाहिजे, पापड्या केल्या पाहिजे आणि फोटू काढलं पाहिजे, रील काढलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं रीलच्या माध्यमातून नागपंचमी साजरी होती माहित आहे का? आमचा खुशा नाटला या का नाही? दिद्या गेला शाळेत का नाही? हा सगळ्यापर्यंत पोचतय. आता तयार चालू आहे, आता जायचं नागपंचमी करायला का नाही? ह्यांच्या मागं मी जाणार. हा येऊ ना व्हिडिओ काढायला. मग यायला पाहिजे पिक्चर मध्ये काढते ती बायकोच्या मागे जाऊन म्हणजे आपली काय. चलो ते तुमचं झालं दाखव दादा. कुठे गेली ती? का आली आपण लगेच फुलं आणाय गेली ती. वय आली सगळी आपल्या शेतातली फुलं आहे ती. गोकर्ण, जास्वंदी, हराळी, आगाडा, अजून लय प्रकारची फुलं आहे ती आपल्याकडं. लय म्हणजे लय हो का? हिथं पण आहे पांढरं एक फुल, हे पण आपण तोडून घेऊया. हे बघ बघा हिथं इथलं एक फुल घेऊ मस्तपैकी. म्हणजे अजून एक फुल वाढतंय. लय फुलं आहेत अशी तशी आपल्या गार्डनमध्ये किती पाहिजे तेवढी. इथं पण आहे ती कर्दळी आहे लाल. अजून शेवंता आहे. शेवंता पण घेऊया का? चला शेवंता पण घेऊया एक. जर आली बघा बायको दोरा. शेवंता घेऊ का एक? बघा एक शेवंता घेतली जर तुला. शेवंता जाऊया आपण दोरं घ्यायला. जर शेवंता चला. इथं वारूळ आहे लय मोठा आहे वारूळ. खुशा पडशील तिकडं तू कोण जा. आता ही आमची शिवणीची शाळा, शाळेच्या समोरच जवळ जायच असते. जवळ गेल्याशिवाय साप पावत नसते. त्याला काय नसते होत. हा खुशा उठ साप निघल इथं. असं जावं घ्या असं ते बांधा तिकडं पलीकडे शेतातून जाऊन गोलच फेरा होते. लाव कुठं पण त्याला काय एवढं. काहीतरी काहीतरी मनात असतंय का? असते गप्प ज्या कुठं करत असते ती एकूण गप्प असते आमच्याकडं. शिकली तू बी आता मग येऊन पडले बेकार वाने. ये ये कस वारुळ कस पटांगणात असतं लय भारी झालं असतं अजून का नाही. पटांगण पाहिजे होत. आरती इथं असते का?
असं नाही ग, गळ्यात दोर बांध असतो असं मला वाटतंय ग. माहिती बांधत आहो मी ग, काय केलं तो तर कुठं सांगितलं तव दूध टाक म्हणून. बक्षी दे ना तुझं बघ. पिवळा करून गळ्यात बांधत असतो आम्ही, गळ्यात बांधत आहो पहिलं. हा काय असते पोरे पोरे साप 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 माग भीना भीना तुला भेदा होत होता. पूजा करून कुठं चाललाव रे? जो का मोड चाल तुमच्या वजनानं झाड घराच्या समोरच बांधलं सांगितलं काल. मग घर का कसला जोखा खेळता जरा मला बघू द्या जर तुम्ही जरा. झाड मोड चाली मोड तिले लिंबा झाड कुचक असते. बाबळी जास्त आहे चांगलं खरच. बसा पोटू काढू. हा बसा नाही का दांड का मोड चाल तुम्ही वाजा ना. खेळा दमा दमानं हळूहळू बेता बेताना. हा जोका मागणं द्यायचा असतो पुढं द्यायचं नसतो. हे दांड का मोडल्याशिवाय राहत नाही यावा गप बसत नाही. मोहरनं काढलं तर तुम्ही पाठा काढायचंय. वाढतो ग एकामेकाला. हा असे तिकडून पाय टिकून नको इकडं. एकतर ती वजाच्या वजा आहे. चला झाली नागपंचमी झाली. नागपंचमी आता खावा खावा भोका लागल्या. सकाळ जर उपास होता ना कालपासन. कालपासन रात्री खाल्लं होतं इथं का शाबू होईत. उपास होता व मी खाल्लं होतं पण उपास. नाही नाही आज मेरा उपवास आहे. ती माहितीये ना कोण पेटराम. ती काय म्हणतो उपास आहे नंतर काय काय खात दाबून खात आणि असं म्हणून त्याचं पोट असं झालं. चल तुला मस्त ताट बनवून देतो मग खाऊ. बर.
बघा मी ताट बनवून दिले हिला मस्त पैकी खा ग बाय उपास सोड खा खुश दोघ खावा चला बाय बाय बरं आम्ही आता जेवण करून घेत आहोत मस्त पैकी सासू सोना चला टाटा बाय बाय आमचा व्हिडिओ इथेच एंड झाला.